तर माणगावचे शेकापचे रमेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या सेनेत जाणार असल्याने शेतकरी कामगार पक्षाला मोठी खिंडार पडत असल्याचं चित्र समोर आलंय. तर यावर प्रसार माध्यमांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. रमेश मोरे नाराज असल्याचं बोललं जातं. आज सगळी कार्यकर्त्यांसमोर जिल्हेगटामध्ये प्रवेश करणार आहेत. काय एकत्रित सांगाल? जे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललेले आहेत आज, त्यांना कळत नाही, पुढत्या जागात ते पडत बसलेले आहेत. मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. रात्री काल मी समीरकडे मी आलो होतो, त्याचे माझ्या बरोबर होते, रात्रीपर्यंत माझ्या बरोबर होते, 9 वाजेपर्यंत सकाळी गेलेले आहेत. त्यांना काय दिलं ते मला माहिती नाही आहे, पण सांप्रतच्या राजकारणात हे दुर्दैव आहे, एवढंच मी बोलतो. नाही नाही नाही, शेका पक्ष कधी नाराज येते? गेला तो गेला, आला तो पुन्हा तयार करायचा, गेला तो गेला पुन्हा तयार करायचा आहे का? त्याच्यामध्ये तो आपला उद्योगच आहे, आपण नाराजी वगैरे करायची नाही. जे उद्धव साहेबांनी गेले गेले सगळे, पुन्हा झाले. आज सगळ्या प्रचंड सभा या उद्धव साहेबांच्या होता, त्या महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे आहे, त्याच्यात काय होत नाही. ठीक आहे, त्यांना सवलत दिली, आम्ही संधी भरपूर दिली, त्यांना पटलं नाही.